लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्यांचं बिल देताना महावितरणनं अनेक ग्राहकांना भरमसाठ बिलाचा शॉक दिलाय. नांदेडमधल्या एका गरीब कुटुंबाला चक्क 48,000 रुपयांचं बिल महावितरणनं दिल्याचा प्रकार उजेडात आलाय. हे आहे नांदेडच्या खडकापुरा भागातील मिल कामगारांच्या चाळीत राहणारं कराडकरांचं कुटुंब. 3 खोल्यांचं त्यांचं घर. मिल बंद पडल्यानं सध्या ते मजुरी करतात. याआधी त्यांना 300 ते 400 रुपये वीज बिल यायचं, पण लॉकडाऊन नंतर महावितरणने त्यांना 3 महिन्यांचं तब्बल 47,790 रुपयांचं बिल पाठवलंय. हे बिल बघून त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. 47,790 इतकं बिल टाकल्यानंतर मी एकदम हपकूनच गेलो की बाबा एवढं बिल मी आतापर्यंत कधीच पाहिलं नाही आणि हे कसं काय बिल माझ्या माथीला लागले गेलं. म्हणून मी त्याच्याविषयी मी कंप्लेंटसुद्धा केली. माझी मागणी आहे की ॲव्हरेज मला 250 ते 300 बिल मी माझं पूर्वी जे बस भरत होतो तेवढं मला बिल मिळावं. वापर काहीच नाही माझ्याकडे. 2 लाईटी आहेत, 1 झिरोचा गोळा आहे, 2 झिरोचे 2 गोळे आहेत आणि पंखा आहे, 2 पंखे आहेत आणि टीव्ही एवढंच आहे आणि फ्रीज एवढं. वाढीव बिल बघून चक्रावलेल्या करांडकर यांनी महावितरणकडे लेखी तक्रार केली. या वाढीव बिलाबाबत झी 24 तास ने महावितरणकडे विचारणा केली असता त्यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांना जे चुकीचं बिल आलेलं आहे ते बिल कमी होऊन जाईल त्यांच्या चालू रेडिंग प्रमाणे, त्यात काही दोष नाही. त्यांनी माझ्याकडे अर्ज आलेला आहे, ते बिल ह्या येणाऱ्या महिन्यामध्ये दुरुस्त होऊन जाईल. विजेच्या वाढीव बिलाबाबत भरमसाठ तक्रारी आहेत. या सर्व तक्रारींची शहानिशा करून महावितरणने आता ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे. सतीश मोहिते सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नांदेड.